कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जानेवारी महिन्यात शासनाच्या निर्देशानुसार कर्नाळा अभयारण्य बंद ठेवण्यात आलं होतं. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला. एकीकडे मॉल्स शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू असताना निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कर्नाळा अभयारण्य बंद ठेवल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र गुरुवारी अभयारण्य सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांनी अभयारण्यात हजेरी लावली. शासनानं घालून दिलेले कोविडचे नियम पाळून पर्यटकांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी दिली आहे. उरण नगर परिषदेच्या वतीनं नगर परिषद कार्यालयाच्या आवारात ई कचरा संकलन केंद्राचं उद्घाटन उरण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा 2 या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उरण नगर परिषदेच्या माध्यमातून उरणमधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपला ई कचरा योग्य प्रकारे रिसायकल करावा, अन्यथा हा कचरा प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. ई कचरा आपण सर्वच तयार करतो, त्यात इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पार्ट्स, मोबाईल, हेडफोन, टीव्ही, अन्य उपकरणं बंद पडली की ती बंद उपकरणं उरण नगर परिषदेच्या ई कचरा केंद्रात आणून द्यावी. तेथे या ई कचऱ्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात येईल अशी माहिती मुख्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मोहपाडा नवीन पोसरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. मोहपाडा स्मशानभूमी येथील परिसराची स्वच्छता करून या अभियानाला सुरुवात केली. यावेळी व्यापाऱ्यांनी हातात झाडू, खमेले, फावडे घेऊन स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला. दरम्यान नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा इतरत्र न टाकता कचरा कुंडीतच टाकल्यास परिसर स्वच्छ राहील असं आवाहन यावेळी करण्यात आलं. व्यापारी असोसिएशननं राबवलेल्या स्वच्छता अभियानाचं कौतुक सर्वत्र होत आहे. कर्जत आणि मावळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ढाक बिहिरी या गडावर ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. ढाक बिहिरी हा गड कर्जत आणि मावळ तालुक्याला लागलेला सुळका असून त्या ठिकाणी वीकेंडला मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. 5 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील 5 ट्रेकर्स ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी आले असता त्यापैकी प्रतीक आवळे हा ट्रेकर्स दरीत पडला. या घटनेची माहिती पोलिसांच्या माध्यमातून हायकर्सना मिळताच मदतीसाठी धावपळ सुरू झाली. दरम्यान यशवंती हायकर्स आणि स्थानिक हायकर्स यांनी या तरुणाचा मृतदेह रात्री बाहेर काढला. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भाताची आधारभूत किमतीने खरेदी केली जाते. शेतकऱ्यांकडून कर्जत तालुक्यात कर्जत, कडाव आणि नेरळ येथे शासनाने नियुक्त केलेल्या संस्थांकडून भाताची खरेदी केली जाते. मात्र कर्जत येथील खरेदी विक्री संघ आणि नेरळ येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी यांच्याकडून भाताची हमी भावाने खरेदी करण्याच्या या उपक्रमास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कर्जत येथील दोन्ही शासनाची गोदामे भातांच्या पोत्यांनी भरून गेली आहेत, तर नेरळ येथील एकमेव गोदाम देखील भाताने भरून गेलाय. त्यामुळे भाताची पोती गोदामाच्या बाहेर ठेवली जात आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे कधीही पाऊस येण्याची शक्यता आहे. गोडाऊन बाहेर ठेवण्यात आलेली भाताची पोती पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे. भाताची गोदामे साठवण्यासाठी कमी पडत असल्याने भाताची साठवण करण्यासाठी नव्यानं गोदामे बांधावी अशी मागणी नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी आणि कर्जत खरेदी विक्री संघानं तहसीलदारांकडे केली आहे. गणेश जयंतीनिमित्त पनवेल येथील उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ आणि रुधिर सेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड त्याचबरोबर नवीन पनवेल येथील राजशिवराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने रविवारी चांगुकराव ठाकूर विद्यालय नवीन पनवेल येथे आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. अ
अस्मिता कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शिनी महिला मंडळ आणि प्रभाग समिती ड च्या माजी सभापती सुशीला घरत यांच्या वतीने नवीन पनवेल येथे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं। यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेविका दर्शना भोईर उपस्थित होत्या। गेल्या 7 दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीत प्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी आवाज रविवारी अखेर शांत झाला। जगविख्यात पार्श्वगायिका गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं ब्रिज कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरच्या शिवाजी पार्क येथे त्यांचं अंतिम दर्शन घेतलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। मंगेशकर कुटुंबियांचं पंतप्रधानांनी सांत्वन केलं। शासकीय इतमामात लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। लता दीदींच्या निधनामुळे कला विश्वावर शोककळा पसरली आहे। शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघर मधील माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांच्या विरोधात खारघर मध्ये एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली असून घरकाम करणाऱ्या महिलेचे आणि तिच्या मित्राचे खासगी फोटो समाज माध्यमांवर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंदविण्यात आलाय। पीडित महिला ही करंजाडे वडघर येथील रहिवासी असून ती पतीपासून विभक्त आहे। काही दिवसांपूर्वी या महिलेनं तिच्याच मित्रासोबत काढलेली सेल्फी फोटो शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि खारघरचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी व्हायरल केले। फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे पीडित महिलेला समजताच या घटनेचा जाब विचारण्यासाठी ती महिला शंकर ठाकूर यांच्या घरी गेली असता ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित 14 वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेसाठी क्रिकेट संघ निवडण्यात आलाय। या रायगड जिल्हा संघाच्या कर्णधारपदी ओम म्हात्रे याची निवड करण्यात आली आहे। नाशिक येथे 7 फेब्रुवारीपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे। रायगडचा संघ 6 फेब्रुवारी रोजी नाशिकसाठी रवाना झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या भव्य मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलंय। स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटी असं संबोधण्यात येत असलेली ही मूर्ती पंचधातूनं बनलेली असून ती जगातील दुसरी भव्य मूर्ती आहे। या लोकार्पण सोहळ्यात मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात संस्कृत श्लोकानं केली। संत रामानुजाचार्य यांनी भेदाभेद दूर करण्यासाठी आयुष्य वेचलं। त्यांचे विचार हे समतेवर आधारित होते, त्यामुळे त्यांचे विचार हे आजही तितकेच प्रासंगिक आहेत। त्यांचे हे विचार केवळ देशालाच नव्हे तर जगालाही मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। तसंच देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छाही दिल्या। परवडणाऱ्या दरातील घरं, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजानोड हा सर्वसामान्य नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे। तळोजा हा नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या नोडपैकी एक आहे। सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले ही तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहे। सिडकोने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात 5,730 घरे तळोजा नोडमधील या वसाहतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत। सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत 10,000 नागरिकांनी या गृहनिर्माण योजनेत अर्ज नोंदवले आहेत। या योजनेकरिता 24 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। खारघर सेक्टर 3 मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीररित्या आपली वाहनं पार्क करतात, त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात। म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पनवेल महापालिका प्रशासनाला दिले। वाहने बेकायदेशीररित्या पार्किंग करणाऱ्यांवर आपण तातडीनं कारवाई करावी
या कारवाईमुळे हा रस्ता वापरणाऱ्या नागरिकांची त्रासापासून सुटका होईल असं प्रभाकर घरत यांनी निवेदनात नमूद केलंय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या वनडेत भारतानं वेस्ट इंडिजला 6 गडी राखून सहज धूळ चारलीये. टीम इंडियाचा हा 1000वा वनडे सामना होता. पूर्ण वेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परीक्षा होती. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजुवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या प्रभावी फिरकीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज हे निष्प्रभ ठरले. वेस्ट इंडिजचा डाव हा 43 षटक आणि 5 चेंडूत 176 धावात आटोपला. प्रत्युत्तरात रोहितनं दमदार अर्धशतकी खेळी केली. 28 षटकातच भारतानं हा सामना खिशात टाकला आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यांचा सामनावीर पुरस्कार हा यजुवेंद्र चहलला मिळाला.